तुम्हा सर्वांचं डेलिश फूड चॅनलवर स्वागत आहे. तुम्हाला सर्वप्रथम मी कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा देतो. कार्तिकी एकादशी निमित्त मी तुम्हाला इथे कच्च्या केळ्याची भाजी दाखवणार आहे. तर इथे मी 3 मीडियम साईजचे कच्चे केळे बॉईल करून घेतले आहे. त्याच्याबरोबर मी ह्याच्यात साधारण 1 टेबलस्पून एवढं पनीर टाकणार आहे. नंतर फ्रेशली ग्रेटेड कोकोनट, जे ओलं खोबरं आहे त्याला मी किसून घेतलेलं आहे. त्याच्याबरोबर मी 1 हिरवी मिरची बारीक कापून घेतली आहे. नंतर 1/2 इंच आलं घेतलं आहे. 1 टीस्पून जिरं आणि स्वादानुसार काळी मिरीची पावडर आणि सेंधो नमक, जे उपवासाचं मीठ असतं ते. आणि जर का तुम्ही खात असाल तर बारीक कापलेली कोथिंबीर, नाही खात असाल तर कोथिंबीरीशिवायसुद्धा ही भाजी होते. आता सर्वात प्रथम मी ह्यांना बारीक कापून घेणार आहे. तर हे बघा, हे मी त्या केळ्याचे असे बारीक काप करून घेतले. केळे कापण्याच्या आधी मी साधारण 1-10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवले होते, जेणेकरून ते थोडे घट्ट होतील, कडक होतील असे. आता इथे हे मी 1 टेबलस्पून तूप गरम केलं आहे. ही भाजी तुपातलीच छान लागते. आता या कढईमध्ये मी 1 टीस्पून जिरं घातलेलं आहे. तर हे जिरं तडतडलं आपलं की यात मी हिरवी मिरची आणि आलं हे टाकून मी 1-2 मिनिटं ह्याला सॉटे करून घेणार आहे. तर हे झाल्याबरोबर यात मी हे कापलेले उकडलेल्या केळ्याचे काप टाकत आहे आणि ह्याला 1-2 मिनिटं सॉटे करून घेणार आहे, परतून घेणार आहे. तर हे परतून झालं आहे. आता यात मी चवीप्रमाणे 1 टीस्पून उपवासाचं मीठ सेंधो नमक ते टाकणार आहे आणि काळी मिरीची पावडर 1 टीस्पून. ओके, आणि ह्याला मी मिक्स करून घेणार आहे. आणि हे मिक्स करून झाल्याबरोबर यात मी हे बनवलेलं पनीर असं हे टाकायचं. ओके, आणि हे खवलेलं नारळ. बस, आणि आता हे टाकल्यानंतर ह्याला जास्त वेळ शिजवायचं नाही, फक्त 1-2 मिनिटं ह्याला मी परतणार आहे आणि आपली ही भाजी तयार आहे. तर आता सगळ्यात शेवटी मी ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. जर का तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर ही कोथिंबीर नाही टाकली तरी चालते. ओके, तर आणि या ह्याला थोडंसं मिक्स करून घेतो. झाली आपली ही भाजी तयार आहे. आता ह्याला मी हे सर्विंग डिशमध्ये काढतो आहे. ह्याला हे राजगिराच्या पुऱ्या किंवा आपल्या शिंगाड्याच्या पिठाच्या पुऱ्या आणि भगर ह्याच्याबरोबर ही भाजी सर्व केली जाते. तर एकादशीच्या निमित्ताने ही भाजी आम्ही बनवलेली आहे. जर का तुम्ही अजूनही माझ्या चॅनलवरती नवीन आहात आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजची ही रेसिपीला लाईक करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली मेंबर्स आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि ही भाजी करून बघा, नक्कीच चांगली लागेल. थँक्यू.